नमस्कार मित्रांनो, एज्युटेक कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, पुढील 3 मिनिटांमध्ये आपण जनरल नॉलेजचे 10 महत्त्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत। या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी नक्की होईल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। प्रश्न पहिला, ख्रिसमस हा सण केव्हा साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे, ख्रिसमस हा सण 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। प्रश्न दुसरा, भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे देवदार। देवदार हा वृक्ष भारतातील सर्वात उंच वृक्ष आहे। प्रश्न तिसरा, भारतातील सरोवरांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे उदयपूर। उदयपूर हे शहर भारतातील सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते। प्रश्न चौथा, पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणते वाद्य वाजवतात? या प्रश्नाचं उत्तर आहे बासरी। बासरी हे वाद्य पंडित हरिप्रसाद चौरसिया हे वाजवतात। प्रश्न पाचवा, मुंबईचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे जगन्नाथ शंकरशेठ। जगन्नाथ शंकरशेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते। प्रश्न सहावा, पंतप्रधान उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मोफत गॅस वाटप। महिलांसाठी मोफत गॅस वाटप यासाठी ही योजना संबंधित आहे। प्रश्न सातवा, होल्ट मापी हे उपकरण कशाचे मापन करते? या प्रश्नाचं उत्तर आहे विद्युतदाब। विद्युतदाब मोजण्यासाठी होल्ट मापी हे उपकरण वापरतात। प्रश्न आठवा, क्रिकेटच्या 2 स्टंपमधील लांबी किती यार्ड असते? या प्रश्नाचं उत्तर आहे 22 यार्ड। क्रिकेटमधील 2 स्टंपमधील लांबी ही 22 यार्ड असते। प्रश्न नववा, आपल्या सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे 8 ग्रह। आपल्या सूर्यमालेत 8 ग्रह आहेत। प्रश्न दहावा, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, खेड्याकडे चला अशी हाक कोणी दिली? या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून जरूर सांगा। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।